Okay, now see, concentration of the reactant. Let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with CaCO3 powder. CaCO3 powder म्हणजे या ठिकाणी आपला कंपाउंड सेम आहे, फक्त तो आपण दोन वेगवेगळ्या सोल्युशन सोबत रिएक्ट करतो, एक डायलूट आहे दुसरं कॉन्सन्ट्रेटेड आहे. डायलूट HCl रिएक्ट स्लोली विथ CaCO3 अँड देअर बाय CaCO3 डिसअपियर स्लोली अँड CO2 ऑल्सो लिबरेट स्लोली. ऑन द अदर हँड द रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस रॅपिडली अँड CaCO3 डिसअपियर्स फास्ट. मीन्स द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन रिएक्ट व्हेरी क्विकली अँड डायलूट सोल्युशन रिएक्ट स्लोली. सो कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट फास्टर दॅन डायलूट ॲसिड, विच मीन्स दॅट रेट ऑफ द रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. जे रिॲक्टंट आहे, ज्या रिॲक्टंटनी केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतलेला आहे, त्या रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेटेड आहेत का डायलूट आहेत. ते जर का कॉन्सन्ट्रेटेड जर असतील तर केमिकल रिॲक्शनचा वेगसुद्धा जास्त असेल, ते जर डायलूट असतील तर केमिकल रिॲक्शनचा वेग जो आहे तो थोडासा कमी असेल, स्लो असेल. नाव सी टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, दिस इज अ नेक्स्ट फॅक्टर, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. वाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. इन दिस ॲक्टिव्हिटी द लाईमस्टोन डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिॲक्शन. फ्रॉम दिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. ओके, आपण जी ॲक्टिव्हिटी बघितली त्या ॲक्टिव्हिटीमध्ये CaCO3 आपण हीट करतो डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये, आणि त्याला स्ट्रॉंगली हीट केल्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो आणि तो कार्बन डायऑक्साईड गॅस लाईम वॉटरमध्ये जातो आणि लाईम वॉटर टर्न्स मिल्की, लाईम वॉटर मिल्की कलरचं होतं. जर या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण जर CaCO3ला जर का हीट दिली नाही, उष्णता दिली नाही, तर ते लाईम वॉटर मिल्की झालंच नसतं, कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यातून बाहेर आला नसतं. म्हणजे ही जी काही केमिकल रिॲक्शन होती, या केमिकल रिॲक्शनला होण्यासाठी त्या ठिकाणी आपण हीट देणं, टेम्परेचर त्या ठिकाणी त्याचं इन्क्रीज करणं, वाढवणं हे आवश्यक होतं. ओके, सो टेम्परेचर इज अनदर वन फॅक्टर दॅट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. ओके, सो फोर डिफरंट टाईप्स ऑफ द फॅक्टर्स वी लर्न सो फार. नंबर वन, दॅट इज द नेचर ऑफ द रिॲक्टंट. नंबर टू, इट इज द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट. नंबर थ्री, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. अँड नंबर फोर, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. ओके, नाव दीज फोर फॅक्टर्स दॅट वी डिस्कस्ड दॅट अफेक्ट द स्पीड ऑफ द केमिकल रिॲक्शन. नाव लेट अस सी द नेक्स्ट वन फॅक्टर ऑर लास्ट फॅक्टर, दॅट इज अ कॅटलिस्ट. ऑन हिटिंग द पोटॅशियम क्लोरेट KClO3 डिकम्पोजेस स्लोली टू KClO3. ऑन हिटिंग इट कन्वर्ट इन टू द टू KCl, दॅट इज अ पोटॅशियम क्लोराईड सॉल्ट, अँड ऑक्सिजन इज गिवन आउट. The rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. या ठिकाणी दिलेली केमिकल रिॲक्शन बघा, 2KCl3 पोटॅशियम क्लोराईडचे सॉल्ट आहेत, हे आपण हीट करायला लागलो, स्ट्रॉंगली हीटेड, आणि स्ट्रॉंगली हीट केल्याच्यानंतर दे आर कन्वर्टेड इन टू द सॉल्ट KCl, पोटॅशियम क्लोराईड सॉल्ट, अँड ऑक्सिजन गॅस इज गिवन आउट. ऑक्सिजन गॅस या ठिकाणी बाहेर पडला. या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज कमी केली किंवा त्याचं टेम्परेचर वाढवलं तरीसुद्धा केमिकल रिॲक्शन ही फास्ट होत नाही आहे, केमिकल रिॲक्शनला स्पीड येत नाही आहे. ओके, हवेवर KClO3 डिकम्पोजेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डाय ऑक्साईड टू लिबरेट ऑक्सिजन गॅस. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 इन दिस रिॲक्शन. ओके, बट बाय टेकिंग द MnO2 अलॉंग विथ दिस KClO3, this MnO2 speed up the chemical reaction and liberates the oxygen gas quickly or rapidly. So in this chemical reaction MnO2 remains unaffected, it do not interfere in this chemical reaction, it just speed up the chemical reaction, do not change the product of the chemical reaction. So the substances in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. Okay, so the substances that take part in the chemical reaction without changing or without causing any chemical change in the reactant, such a product, such a substance, it is called as a catalyst. The substances that just speed up the chemical reaction do not affect the chemical reaction. रासायनिक अभिक्रियेचा जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यावरती कुठलाही परिणाम न करता, किंवा रासायनिक जे केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यावरती कुठला परिणाम न करतात, त्या केमिकल रिॲक्शनला जास्त स्पीडअप करतात,
त्याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. तर याच्याबद्दल आपण याच्या आधीच्या सुद्धा तासामध्ये बघितलं. तुम्हाला जर आठवत असेल तर ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे ही प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन आपल्याला इयत्ता 8वीला होती. ऑक्सिजनचं प्रिपरेशन जे होतं त्याच्याविषयी ही केमिकल रिॲक्शन आहे. ओके, सो हा दुसरा एक फॅक्टर आहे दॅट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन, इट इज कॉल्ड एज अ कॅटलिस्ट. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन टू द वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर. हावेवर द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ फास्टर रेट ऑन ॲडिंग मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 पावडर इन इट. ओके, या ठिकाणी MnO2 जो आहे हा काय आहे, कॅटलिस्ट आहे. इट जस्ट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. तो फक्त केमिकल रिॲक्शनला काय करतो, स्पीड अप करतो, केमिकल रिॲक्शनचा वेग वाढवतो. ओके, सो दीज आर द 5 डिफरंट फॅक्टर्स दॅट वी डिस्कस दॅट अफेक्ट द स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणारे हे 5 घटक आपण याच्यामध्ये पाहिलेले. ओके, नाव वन आर मोर डू यू नो, बघा या ठिकाणी काही फॅक्ट दिलेले. डू यू नो वन ऑर मोर केमिकल रिॲक्शन रिॲक्शन्स टेक्स प्लेस ड्युरिंग अ एव्हरी केमिकल चेंज. प्रत्येक केमिकल चेंजमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त केमिकल रिॲक्शन त्या ठिकाणी असतात. सम केमिकल रिॲक्शन्स ऑकर ॲट अ फास्ट स्पीड वेर ॲज सम ऑकर्स ॲट स्लो स्पीड. काही केमिकल रिॲक्शन ह्या अतिशय वेगाने होतात, फास्ट होतात, तर काही केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या काही केमिकल रिॲक्शन होण्यासाठी वेळ लागतो. सम केमिकल रिॲक्शन्स सॉरी स्ट्रॉंग ॲसिड अँड द स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जे असतात ते अतिशय क्विकली इन्स्टंटेनियसली काय होत असतात, रिॲक्ट होत असतात. इन आवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीज द रेट ऑफ द फिजिओलॉजिकल रिॲक्शन. काही फिजिओलॉजिकल रिॲक्शन जे असतात त्याचा रेट स्पीडअप करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये एन्झाईम करत असतात. आपल्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन होत असतात. त्या होत असताना जे आपल्या शरीरात जे एन्झाईम आहेत ते त्या केमिकल रिॲक्शन स्पीडअप करतात. पेरिशेबल फूड स्टफ्स गेट्स प्रिझर्व लॉंगर इन अ रेफ्रिजरेटर. द रेट ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ्स गेट लोअर्ड ड्यू टू द लो टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन. रेफ्रिजरेटरमध्ये आपण अन्नपदार्थ ठेवल्यानंतर ते दीर्घकाळ टिकतात. त्याचा जो डिकम्पोजिशनचा जो रेट आहे तो टेम्परेचर कमी केल्यामुळे डिकम्पोजिशनचा रेट कमी होतो, त्याचं डिग्रेडेशन होत नाही, त्याचं झीज त्या ठिकाणी होत नाही आणि ते पदार्थ दीर्घकाळ त्याच्यामध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्याच्यामुळे ते पदार्थ खराब होतात. त्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड स्लो होतो त्याच्यामुळे ते पदार्थ जास्त वेळ टिकतात. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. ऑइलमध्ये व्हेजिटेबल्स जास्त लवकर शिजतात. द केमिकल रिॲक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. जर रासायनिक अभिक्रियेचा वेग जर जास्त असेल तर ज्या रासायनिक जे काय फॅक्टरीज वगैरे जे असतात त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होतो. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फॉर फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन हा महत्त्वाचा आहे. द ओझोन लेअर इन अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम द अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन ऑफ द सन. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑर मेंटेनन्स ऑफ दिस लेअर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ द प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्यूल. ओके, सो इथंसुद्धा आपल्याला या याचा रेट जो आहे, केमिकल रिॲक्शन जो आहे त्याचा रेट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पण लक्षात येतो. ओके, नाव नेक्स्ट टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इज अ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. ओके, नाव लिसन केअरफुली. ओके, नीट व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट आज ऑक्सिडेशनच्या बाबतीमध्ये शिकणार आहोत की जी तुम्ही यापूर्वीच्या क्लासमध्ये शिकलेली नाही आहे आणि थोडा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. मेनी टाईप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिॲक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. लेट अस लर्न मोर अबाउट द अबाउट दिस रिॲक्शन. या रिॲक्शनबद्दल आपण बघूया. ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड रिडक्शन रिॲक्शन. ओके, नाव ऑब्झर्व दिस सम केमिकल रिॲक्शन्स आर गिवन हिअर. नाव लुक ॲट दिस केमिकल रिॲक्शन्स. फर्स्ट वन केमिकल इक्वेशन नंबर 20, 2mg प्लस O2 इट गिव्स 2MgO. मीन्स मॅग्नेशियम कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. केमिकल रिॲक्शन 21, कार्बन प्लस ऑक्सिजन C प्लस O2 इट गिव्स CO2. हां हां बोला सर.
लिक्विड कारणीभूत आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत. कोण बोलतोय? मी शुभम बोलतो. ओझोन मॉलिक्युलचं डिस्ट्रक्शन होण्यासाठी कुठला मॉलिक्युल कारणीभूत आहे? ओझोन मॉलिक्युलचं डिस्ट्रक्शन होण्यासाठी एकापेक्षा म्हणजे एक मॉलिक्युल म्हणून नाही, अनेक मॉलिक्युल त्याच्यामध्ये कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये जो क्लोरोफ्लोरोकार्बन वगैरे जे आहेत किंवा आपले जे काही या ठिकाणी जे पोल्युटंट आहेत त्यांच्यामुळं ओझोन लेअरचं डिप्लेशन जे डिप्लेशन होत जातं. जनरली जे आपलं जे पोल्युशन आहे त्याचा खूप जास्त परिणाम त्या ओझोन लेअरवरती होतो. त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन असतील, CFC सारखे प्रोडक्ट असतील, किंवा जे कूलंट असतात जे रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेले असतात किंवा तुमच्या AC वापरलेले असतात, तर ते जे कूलंट असतात त्याच्यामधून जे काही गॅसेस बाहेर पडतात त्याच्यामुळं ओझोन मॉलिक्युलचं डिप्लेशन होत असतं. ओके, थँक्यू सर. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सी केमिकल इक्वेशन नंबर 3, MgH2, इट गिव्ज Mg+H2. ओके, नाव इन द अबोव दिस टू केमिकल रिएक्शन 20 and 21, ऑक्सिजन इज कंबाइंड विथ मॅग्नेशियम अँड कार्बन अँड इट गिव्ज द मॅग्नेशियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. इन द थर्ड इक्वेशन MgH2, इट इज अ डिकम्पोजिशन रिएक्शन इन विच हायड्रोजन सेपरेट्स, हायड्रोजन इज गिवन आउट. ओके, सिमिलरली दिस केमिकल रिएक्शन CH3 सिंगल बॉन्ड CH3, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2+H2. इन दिस इक्वेशन नंबर 22 and 23 हायड्रोजन इज गिवन आउट. सो इन द रिएक्शन 20 and 21 अ रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन, वेर एज इन 22 and 23 हायड्रोजन गॅस इज रिमूव्ड फ्रॉम द रिएक्टंट. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके, सो द एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन that we already know or we studied in the previous classes, that is the chemical reaction in which reactant combines with oxygen or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. Okay, this is the simple definition of oxidation reaction that we already learned in the previous standard, that is if oxygen is combined with the reactant then it is oxidation reaction, or hydrogen is given out or hydrogen is separate from the reactant, दॅट इज ऑल्सो अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, हे तुम्ही याच्या आधी पण बघितलेलं आहे, हे ऑक्सिडेशन रिॲक्शनची ही सिम्पल डेफिनेशन आहे. तर आता ऑक्सिडेशन रिॲक्शन इतक्याच आहेत का किंवा याच्या व्यतिरिक्त काही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहेत का ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आता एक फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्राउट अबाउट बाय यूज ऑफ अ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. नाव समटाईम्स द ऑक्सिजन combines with a substance, it is not the oxygen present in the air. Sometimes some substances makes available that oxygen for this reactant to combine with the oxygen for this oxidation reaction. See this chemical reaction, CH3CH2OH, it is ethyl alcohol. Okay, and in presence of this K2Cr2O7 and H2SO4, this nascent oxygen, that is a single oxygen jo asto tala nascent oxygen hota, it makes available for this ethyl alcohol, and this ethyl alcohol is converted into the CH3COOH, that is acetic acid. Here the acidic potassium dichromate, ajo kai potassium dichromate, this acidic potassium dichromate makes oxygen available for the oxidation of reactant ethyl alcohol. या इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी, या इथिल अल्कोहोलसोबत ऑक्सिजन मिक्स होण्यासाठी, या K2Cr2O7 जो आहे हा ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट जो आहे यांनी हा ऑक्सिजन अवेलेबल करून दिला. सच अ केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, लक्षात घ्या, द सबस्टन्सेस ऑर द केमिकल्स दॅट makes the oxygen available for the substances to oxidize, such a substances are called as a oxidant or oxidizing agent. या ठिकाणी हा K2Cr2O7 जो आहे याने ऑक्सिजन अवेलेबल करून दिला इथिल अल्कोहोलला ऑक्सिडेशनसाठी, त्याच्यामुळे K2Cr2 या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट आहे. लक्षात आलं, हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे
तुम्हाला एमसीक्यू सारखे काही क्वेश्चन दिले जातील आणि यात दिलेले खाली जे आहे त्याच्यापैकी ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आहे किंवा रिड्युसिंग एजंट कुठला आहे अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल. त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जे पदार्थ ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देतात त्या पदार्थांना ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात किंवा ऑक्सिडंट असं म्हणतात. ओके, आता इथं त्यांनी कशा पद्धतीने तो अवेलेबल करून दिला बघा. अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिॲक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडंट जे ते ऑक्सिडंट वापरले जातात. K2Cr2O7/H2SO4 दॅट इज अ ॲसिडिक K2Cr2O7 अँड ॲसिडिक KMNO4 आर द कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट. हे जनरली कॉमनली यूज केले जाणारे केमिकल ऑक्सिडंट आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 इज यूज ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. हा माइल्ड ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो. ओझोन इज ऑल्सो अ केमिकल ऑक्सिडंट. ओझोन जो आहे तो सुद्धा एक प्रकारचा केमिकल ऑक्सिडंटच आहे. नेसंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट अँड इट इज यूज फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलीत बघा आपल्याला, काही ऑक्सिडंटचे उदाहरणं दिलेली आहेत. कुठले ऑक्सिडंट आहेत या ठिकाणी? तर पहिला ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7, ॲसिडिक KMNO4 अँड H2O2, तो हायड्रोजन पेरॉक्साईड आणि ओझोन, हे काही सिम्पल ऑक्सिडंट या ठिकाणी आपल्याला सांगितलेले. ओके, आता त्यांच्या ऑक्सिडेशनसाठी दे गिव्ह द नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय, याला आपल्याला मराठीमध्ये शब्द आहे नवजात ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन कधीही नुसता सिंगली ओ या स्वरूपामध्ये नसतो, तो कायम O2 अशा डायटॉमिक मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये असतो. पण काही परिस्थितीमध्ये त्या O2 मधला जर नुसता एक सेपरेट एक सिंगल ॲटम ऑक्सिजनचा जर का सेपरेट झाला तर त्याला नेसंट ऑक्सिजन असं म्हणतात. आणि हा नेसंट ऑक्सिजन हे ऑक्सिडंट अवेलेबल करून देत असतात ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी. या ठिकाणी पहिला बघा ऑक्सिडंट आहे O3, ओझोन. हा या ठिकाणी काय करतो, O2 हा डिकम्पोज होतो. O2+O हा नेसंट ऑक्सिजन आहे. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, H2O+O नेसंट ऑक्सिजन. K2Cr2O7+4H2SO4, K2SO4+Cr2SO4+4H2O+3O, तीन नेसंट ऑक्सिजन हा पुरवतो. 2KMNO4+3H2SO4 इट गिव्ज K2SO4+2MnSO4+3H2O+5O, पाच नेसंट ऑक्सिजन हा अवेलेबल करून देतो. सो दिस नेसंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ द O2 मॉलिक्यूल. इट इज द रिॲक्टिव फॉर्म ऑफ ऑक्सिजन अँड इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग द सिम्बॉल ॲज इन स्क्वेअर ब्रॅकेट O. हा याचा सिम्बॉल या पद्धतीने हा लिहिला जातो, याला नेसंट ऑक्सिजन असं म्हणतात. आणि ही आधीची स्टेज आहे, कशाच्या, O2 मॉलिक्युल तयार होण्याच्या आधीची स्टेज आहे. हा जास्त रिॲक्टिव्ह असतो आणि हा ऑक्सिडेशनसाठी त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, थोडक्यात लक्षात आलं काय झालं याच्यामध्ये ते, हां, आपल्याला ऑक्सिडेशन जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपण बघितलेली, इफ ऑक्सिजन कंबाइन्स ऑर हायड्रोजन इज गिवन आउट ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन देन इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, या ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी, हां, माईक बंद करा, कोणाचे ज्यांचे चालू आहेत माईक ते, ज्यांच्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काही जे मॉलिक्यूल आहेत ते काही मॉलिक्यूल हे त्या ठिकाणी असणारे जे काही रिॲक्टंट आहेत त्यांना ऑक्सिजन अवेलेबल करून देतात, याला नेसंट ऑक्सिजन असं म्हटलं जातं. ओके, त्यांना ऑक्सिडंट असं म्हटलं जातं आणि ते नेसंट ऑक्सिजन अवेलेबल करून देत असतात. ओके, असा तो या ठिकाणी हा पॉईंट आहे. हा पॉईंट थोडक्यात लक्षात आला का तुमच्या, याच्याविषयी कोणाला काय प्रॉब्लेम आहे का मला सांग बरं. ऑक्सिडंट म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली का, ऑक्सिडंट म्हणजे, हां, पूर्ण व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचलं ऑक्सिडंट म्हणजे काय. ठीक आहे, परत कन्फ्यूज व्हायचं नाही याच्यावरती. आपल्याला प्रश्न आहे कोण ऑक्सिडंट आहेत आणि कोण रिडक्टंट आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही परत कन्फ्यूज होणार, ऑक्सिडंट कोणाला म्हणायचं, रिडक्टंट कोणाला. जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो तो ऑक्सिडंट, जो ऑक्सिजन अवेलेबल करणार आहे ऑक्सिडेशनसाठी तो झाला ऑक्सिडंट. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपलं जे ड्रिंकिंग वॉटर जे असतं हे ड्रिंकिंग वॉटर
प्युरिफिकेशनसाठी कुठल्या प्रकारचे ऑक्सिडंट वापरतात? जनरली ड्रिंकिंग वॉटर प्युरिफिकेशनसाठी क्लोरीन बेस्ड जे ऑक्सिडंट असतात हे वापरले जातात. हां, ज्या ऑक्सिडंटमध्ये क्लोरीन वगैरे असणार आहे, तर अशा प्रकारचे क्लोरीन बेस्ड ऑक्सिडंट जे हे याच्यासाठी वापरले जातात. वाय इज पोटॅशियम परमॅग्नेट यूज्ड ड्युरिंग द क्लिनिंग वॉटर टँक्स? वॉटर टँक क्लिनिंग करत असताना पोटॅशियम परमॅग्नेट जे ते पोटॅशियम परमॅग्नेट का यूज केले जातात? पोटॅशियम परमॅग्नेट जे असतात, पोटॅशियम परमॅग्नेट हे जे काही आयर्न हायड्रोजन सल्फाईड आयर्न याचे जे मॉलिक्यूल असतात पाण्यामध्ये, त्याच्यासोबत ते रिॲक्ट होतात आणि इनसॉल्युबल सबस्टन्सेस इनसॉल्युबल कंपाऊंड तयार केले जातात की जे फिल्ट्रेशनमध्ये सहज निघून जाते. हां, त्याच्यानंतर जे काही आयर्न बॅक्टेरिया वगैरे जे असतात त्यांनासुद्धा किल करण्याचं काम हे करतात की ते वाढू देत नाही. तर त्याच्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट जे हे वॉटर टँक क्लीन करत असताना वापरले जाते. वी हॅव सीन जस्ट नाव दॅट पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. नाव हॅव अ लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. आता पोटॅशियम परमॅग्नेट हा कशा पद्धतीने इथं ऑक्सिडंटचं कसं काम करतो, त्याचं काम कसं येतं बघा. हां, पहा, थोडक्यात थोडंसं इंटरेस्टिंग आहे आणि एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथं शिकायला मिळणार आहे. 2KMnO4 प्लस 10FeSO4 प्लस 8H2SO4 म्हणजे या ठिकाणी असणारं हे जे काय पोटॅशियम परमॅग्नेट जे आहे ते पोटॅशियम परमॅग्नेट या ठिकाणी ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट आहे. म्हणजे 2KMnO4 आणि H2SO4 याला तुम्ही सध्या एकच आहे असं गृहीत धरा. इट रिॲक्ट विथ FeSO4. कोणासोबत रिॲक्ट झालं हे? ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट FeSO4सोबत रिॲक्ट झालं. काय प्रोडक्ट मिळाले? K2SO4 पोटॅशियम सल्फेट प्लस 2MnSO4 MnSO4 त्या ठिकाणी फॉर्म झालं प्लस 5Fe2SO4 थ्राईस प्लस 8H2O. अशा प्रकारे इथं केमिकल रिॲक्शन या ठिकाणी झाली. FeSO4 जे होतं तर FeSO4 काय झाले? थ्राईस झाले, 3FeSO4 झाले या ठिकाणी. ओके, जे पोटॅशियम परमॅग्नेट जे होतं त्याचं पोटॅशियम सल्फेट हे सॉल्ट तयार झालं, मॅग्नीज सल्फेट हे सॉल्ट तयार झालं आणि फेरस सल्फेट जे हे सॉल्टमध्ये याच्यामध्ये वाढ झाली फेरस सल्फेटमध्ये. विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड इन धिस रिॲक्शन? या केमिकल रिॲक्शनमध्ये या ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये KMnO4ने कुणाला ऑक्सिडाइज केलं? तर ऑब्व्हियसली कुणाला केलं? FeSO4ला केलं. का FeSO4ला केलं? KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो ऑक्सिजन अवेलेबल करून देणार आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आणि H2SO4 हा याच्यासोबत आहे की जे ॲसिडिक केलेले H2SO4ने आला, त्याच्यामुळं कोण ऑक्सिडाइज झालं? तर FeSO4 ऑक्सिडाइज झालं. तर आता नेमकं FeSO4 ऑक्सिडाइज कसं झालं किंवा का झालं? हिअर FeSO4 इज ट्रान्सफॉर्म इन टू Fe2SO4 थ्राईस. आता तुम्हाला एक डेफिनेशन माहिती आहे ऑक्सिडेशनची, की एक तर ऑक्सिजन कंबाईन व्हायला पाहिजे तर ऑक्सिडेशन झालं, किंवा हायड्रोजन निघून जायला पाहिजे तर ऑक्सिडेशन झालं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणताल की सर आधी FeSO4 होतं आणि नंतरही परत काय झालं आहे? FeSO4च राहिले, फक्त FeSO4 अजून जास्त ॲड झालं. म्हणजे फेरसचे दोन ॲटम आले, Fe2 झाले आणि SO4चे अजून दोन ॲटम त्या ठिकाणी वाढले. म्हणजे एक FeSO4 होतं, त्याचं Fe2SO4 थ्राईस झालं. मग याचं ऑक्सिडेशन नेमकं कसं झालं? लेट अस नाऊ सी हाऊ दिस कन्वर्जन इज ॲन ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ही नेमकी ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी येते बघा. आता कुणाचं ऑक्सिडेशन झालं आहे? तर FeSO4चं ऑक्सिडेशन झालं आहे. आपण फक्त FeSO4बद्दल बघू. 2FeSO4 इट गिव्ज Fe2SO4 थ्राईस. रिॲक्टंट साईडला 2FeSO4 होतं, 2FeSO4चं काय झालं आहे? Fe2SO4 थ्राईस झालं आहे. बरोबर, याची आयनिक रिॲक्शन नेमकी कशी झाली? आयोनिक रिॲक्शन कशी झाली ते बघू आपण. आयोनिक रिॲक्शनमध्ये Fe2+ हा या ठिकाणी आयर्नचा मॉलिक्युल आहे, प्लस SO4 2- याचं आयनायझेशन केलं FeSO4चं. Fe2+ SO4 2- इट गिव्ज, इकडं याचं आयोनायझेशन केलं तर काय झालं? Fe3+ याचं काय? Fe3+ 3SO4 2-. हां, यस यस, विचारा. काय काय काय? हां, बोल ना. बोल ऑइलच्या रिडक्शनमध्ये ऑक्सिडेशनची रिॲक्शन कशी होती?
म्हणजे मला प्रश्न नाही कळाला, परत विचार. प्रश्न कळाला नाही मला, परत विचार. काय झालं? ऑइलच्या रेन्सिडिटीमध्ये ऑक्सिडेशनची रिॲक्शन कशी होती सर? ऑइलच्या रॅन्सिडिटीमध्ये, रॅन्सिडिटीमध्ये ते ऑइल जे आहे ते ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतं. ऑक्सिडेशन सिम्पल, ऑक्सिजनच्या संपर्कात येतं ते ऑइल, ऑक्सिडेशन होतं. त्यात काय हे लक्षात आलं का तुमच्या इथं? याचं आयनायझेशन केलं, 2 Fe3+ + 3 SO4 2-, म्हणजे या ठिकाणी जे आयन आहे Fe2+ जे आहे, Fe2+ काय झालं? Fe3+ झालं. म्हणजे या ठिकाणी यांनी एक इलेक्ट्रॉन काय केलाय? डोनेट केलाय. ओके, म्हणजे दिस Fe2+ लूजेस इट्स 1 इलेक्ट्रॉन. आता जर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी इयत्ता 9वीला असताना आपल्याला एक आय थिंक काहीतरी 34 का काहीतरी चॅप्टर होता, त्याच्यामध्ये एक आपल्याला टेबल दिलेलं होतं. त्या टेबलमध्ये आयन फॉर्मेशन होतं, काही असणारे जे काही ॲटम आहेत हे याच्या हे याच्या दोन वेगवेगळ्या व्हॅलन्सी असतात, 2 किंवा 3 बायव्हॅलंट असतात, ते 2 वेगवेगळ्या व्हॅलन्सी असतात. त्यातला आयर्न एक आहे. या ठिकाणी आयर्नची जी व्हॅलन्सी आहे ही तर 2 दाखवतं, या ठिकाणी ती किती आहे? 3 आहे. बरोबर, म्हणजे इथं Fe2+ इथं कन्वर्जन कशा झालं? Fe3+ SO4 2- SO4 2- जशात तसं राहिलं. द नेट चेंज टेकिंग प्लेस इन द अबोव कन्वर्जन इज शोन बाय द नेट आयनिक रिॲक्शन ॲज शोन बिलो. आता नेट चेंज कसा झाला, नेट आयनिक रिॲक्शन कशी? इथं Fe2+ SO4 2- SO4 2- जशाला तसंच राहिलेले. Fe2+ इट गिव्ज Fe3+, म्हणजे फेरसचं कन्वर्जन कशामध्ये झालं? फेरिकमध्ये झालं. म्हणजे यावरची ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे, या पूर्ण केमिकल रिॲक्शनमध्ये या SO4 3 सोबत कंबाईन होत असताना या आयनने एक इलेक्ट्रॉन गमावला, अजून एक इलेक्ट्रॉन गमावला. Fe2+ Fe3+ झाला, म्हणजे फेरसचा फेरिक झाला. दिस नेट आयनिक रिॲक्शन रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन ब्राउट अबाउट बाय KMnO4. ही जी काही नेट आयनिक रिॲक्शन आहे ही रिॲक्शन दाखवते की या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन झालं. आता कसं झालं? When ferric ion is formed from the ferrous ion, the positive charge is increased by 1 unit. Ferrous pasun jeva ferric ion tayar zala, tyavelas net positive charge ha 1 ne vadla, 2+ cha 3+ zala. While this happens, the ferrous ion loses 1 electron. From this we understand a new definition of oxidation, which is oxidation means losing 1 or more electron. This is a new concept for you. This is a new chemical reaction of oxidation for you. That is, when a substance or when an atom or a molecule loses 1 electron, then that is also called as a oxidation. ज्यावेळेस एखादा ॲटम एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा लूज करेल, किंवा एखादा मॉलिक्युल एखादा इलेक्ट्रॉन लूज करेल, त्यावेळेस त्यालासुद्धा आपण ऑक्सिडेशन असं म्हणणार आहे. या केमिकल रिॲक्शनमध्ये FeSO4चं ऑक्सिडेशन का झालं? तर याच्यामध्ये जो Fe होता तो फेरस होता, फेरसचा फेरिक झाला, म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन गमावला, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? त्याचं ऑक्सिडेशन झालं. आलं का लक्षात? हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आता काही केमिकल रिॲक्शन तुम्हाला उदाहरणासाठी दिले जातील आणि खाली दिलेल्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं हे विचारलं जाईल. बरोबर, आता त्या केमिकल रिॲक्शनमध्ये नाही ऑक्सिजन कंबाईन झालेलं आहे, नाही हायड्रोजन बाहेर पडलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला सांगायचं की ऑक्सिडेशन कोणाचं झालं. तर कशावरून सांगणार तुम्ही? जर एखादा एलिमेंट किंवा एखादा ॲटम जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल, जर त्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकला, तरीसुद्धा तुम्ही म्हणणार की त्या ठिकाणी काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे. दिस इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ही केमिकल रिॲक्शन ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. आलं लक्षात? ही कन्सेप्ट लक्षात आली? डोनेटिंग अ इलेक्ट्रॉन इट इज ऑल्सो अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन लूज करणं किंवा डोनेट करणं ही सुद्धा एक प्रकारे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आलं लक्षात? कॅन यू टेक लुक ॲट द केमिकल इक्वेशन नंबर 6. व्हॉट इज द टाईप ऑफ दिस रिॲक्शन इन विच वनस्पती घी इज फॉर्म फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल? आपल्याला केमिकल इक्वेशन 6 जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकमध्ये केमिकल इक्वेशन 6 आपल्याला दिलेले आहे. ओके, केमिकल इक्वेशन नंबर 6 बघा, पेज नंबर 33. तुमच्याजवळ जर टेक्स्ट बुक असेल तर पेज नंबर 33 वरती केमिकल इक्वेशन नंबर 6 दिलेलं आहे. व्हेजिटेबल ऑइल + H2
it gives on the arrow at a temperature 60 degree Celsius in presence of catalyst nickel, it forms vanaspati ghee. Okay, which type of chemical reaction is this? This is a combination reaction. As we discussed earlier, it is a combination reaction in which two reactants combines to form a single product. Along with the combination reaction, in this chemical reaction, hydrogen combines. So the chemical reaction in which hydrogen combines, it is a reduction reaction. ज्या reaction मध्ये hydrogen combine होतो किंवा oxygen बाहेर पडतो त्याला reduction reaction असं म्हणतात. The chemical reaction in which reactant gain hydrogen are called reduction reaction. Similarly, the reaction in which a reactant lose oxygen to form a product is also called as a reduction reaction. The substance that brings about the reduction is called the reductant or reducing agent. ज्या सब्स्टन्समुळे रिडक्शन होतं त्याला रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हटलं जातं. वेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर अ ब्लॅक कॉपर ऑक्साईड ऑर कॉपर ऑक्साईड, अ रेडिश कलर्ड लेअर ऑफ कॉपर इज फॉर्म. सो सी यू ओ प्लस एच टू इट गिव्ह सी यू प्लस एच टू ओ. ओके, इथं सी यू ओ लूजेस द ऑक्सिजन. ओके, इट लूजेस इट्स वन ऑक्सिजन अँड सेपरेट्स, इथं सेपरेट होतो सी यू. ओके, सो या ठिकाणी ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे याच्यामध्ये सी यू ओ जो आहे कॉपर ऑक्साईड जे याचं काय झालं, रिडक्शन झालं. ओके, सो इट इज अ ऑक्सिडेशन, एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन.